आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। डॉक्टर चितारींच्या बदलीविरोधात राष्ट्रवादीनं उपोषण छेडलं। डॉक्टर चितार यांना तात्काळ सावंतवाडीत रुजू करावं अशी मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम यांनी केली आहे। तर यामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांनी लक्ष घालावं असं मत उदय भोसले यांनी व्यक्त केलं। तर वैद्यकीय अधीक्षकांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटील साहेबांची आता भेट घेतली, पाटील साहेबांनी चाकूरकर साहेबांशी संवाद साधला आणि असं ठरलं की तिथं क्वारंटाईन पिरियड संपला की धुरी सर जिल्हा ठिकाणी धुरी सर हजर राहतील आणि त्यानंतर चितारी सर 2-3 दिवसामध्ये अल्टरनेट सेवा इथे बजावतील आणि त्यानंतर ते रेग्युलर होतील, त्यामुळे आम्ही आता हे उपोषण मागे घेत आहोत। काय ते हां आता विषय असा आहे, अधिवेशनाचा काळ आहे, आम्ही संपर्कात आहोतच पण जिल्ह्यामध्ये आमची सत्ता नाही ना, जिल्ह्यामध्ये आमचं कोण लोकप्रतिनिधी असता तर आम्हाला ही वेळ आली नसती, म्हणून आम्ही काय केलं की सदरची मार्गाने लोकांसाठी ही गोष्ट गरजेची आहे। इथे कार्डियाक डॉक्टर जे चितारी सर आहेत त्यांची गरज आहे, चितारी सर असं म्हणून नव्हे की कार्डियाकची गरज आहे आणि ते चांगले डॉक्टर आहेत। मग आणि अचानक जेव्हा पेशंट येतो कार्डियाकचा किंवा हृदयविकाराचा त्यावेळेला इथे उपलब्धता असणे गरजेचं आहे, म्हणून आम्ही वरिष्ठांना कळवलंच आहे, वरिष्ठ आमचं कामाला लागलेलेच आहे, ते होते होईल, ह्या करोनामुळे काही गोष्टी शक्य होत नाहीत संपर्कामुळे, पण आमचं म्हणणं आम्ही लोकांसाठी आहोत पहिले, मग आमचं सरकार आणि मग आमचं सत्ता। शिवसेनेचे खासदार ऐकत नाहीत किंवा आमदार ऐकत नाही असं आम्ही कधी म्हटलेलं नाही आणि म्हणणारही। आम्ही आमचा पक्ष कसा मोठा होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम करत आहोत, आम्ही काय त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही, आम्ही आमच्या डायरेक्ट नेत्यांशी संपर्क साधलेला आहे आणि त्या दिवसात आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याचा रिझल्टसुद्धा येईल, पण विषय पहिला जनतेचा आहे, सत्ता कोणासाठी आहे जनतेसाठी आहे, मग हा विषय जनतेसाठी विषय आम्ही पहिला घेणार, म्हणून आम्ही आज आमचे विजय कदम सामाजिक न्यायाचे उपोषणाला बसले, कारण धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि लोकांच्या भावना त्यांनी बघितल्या आणि त्यानंतर आपल्या वरिष्ठांना कळवून ते आज उपोषणावर बसले, त्यानंतर आम्ही संपर्क साधला चाकूरकर साहेबांशी, या 2 दिवसामध्ये चितारी सर अल्टरनेट सेवा बजावतील 1 दिवस आड करून आणि नंतर 8 दिवसानंतर ते रेग्युलर होतील असं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे आणि तशी त्यांनी सांगितलेलं पण आहे, त्यामुळे आम्ही हे उपोषण मागे घेतो। या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की ज्यावेळी हे सावंतवाडीचं जे सरकारी हॉस्पिटल आहे त्या तो हे ते हॉस्पिटल हे सावंतवाडी तालुक्याच्या सर्व जनतेसाठी आहे आणि जनतेतील गोरगरीब लोक या हॉस्पिटलमध्ये आपले उपचार घेण्यासाठी येतात आणि चितारी डॉक्टर जे आहेत ते हे आपले डॉक्टर असल्यासारखे त्या लोकांना वाटतं आणि ते आपले म्हणून या ठिकाणी उपचारासाठी येतात। त्यांची बदली झाल्यापासून किंवा त्यांना इथनं हटवल्यापासून पूर्ण सावंतवाडी हॉस्पिटलमधील जे कार्य होते ते संपूर्ण बिघडलेलं आहे। मी काल इथं आलेलो होतो, बघितलं तर ज्यावेळी चितारी सर असताना जी गर्दी व्हायची ती आता अजिबात नाही आहे, संपूर्ण कोटा रिकामी आहेत। मी काही डॉक्टर जे शिकाऊ आहेत त्यांच्याशी चौकशी केली तर त्यांनी असं उत्तर दिलं की डॉक्टर नसल्यामुळे इथं पेशंट येत नाही आहे आणि काल माझ्यासमोर त्या डॉक्टरांनी मला दाखवलेलं होतं की एक हार्ट पेशंट आलेला होता, त्यांनी त्याला आणि ह्या लोकांनी ॲडमिशन दिलं नाही, कारण डॉक्टरच तर ॲडमिशन देणार कसे। आता कोविडमध्ये जे लोकांना जी भीती आहे जो खतरा आहे तोच खतरा हार्टच्या पेशंटांना पण आहे आणि हृदय हे आपले चितारी डॉक्टर हे हृदयरोगतज्ञ आहेत आणि त्यांचं इथं असणं गरजेचं आहे, त्यामुळे कालचा प्रकार बघून आणि आम्ही वारंवार पाटील डॉक्टर जे इथले मेन आहे त्यांच्याशी संपर्क साधून मला वाटतं सर्वपक्षीय लोकांनी सुद्धा येऊन त्यांची भेट घेतली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यांनी सांगितलं की आम्ही आणणार आहोत आम्ही बघतो अशी उत्तरं आली आणि तुम्ही जे आमची सत्तेचं म्हणताय सत्तेचं कसं आहे सावंतवाडी तालुक्याचा विषय आहे आणि सावंतवाडी सत्तेची वाट बघेपर्यंत आपण काहीतरी वारंवार यांना कल्पना देऊन ज्यावेळी यांच्याकडनं ॲक्शन काय झाली नाही आम्ही वर काय कॉन्टॅक्ट तोपर्यंत केलं नव्हतं, आता वर आम्ही आत्ता कॉन्टॅक्ट केलं कारण सत्ता असताना आम्हाला हा उपोषण करावं लागतं त्यासाठी आम्ही वर परमिशन घेतलेली
आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आणून दिलं की इथं आम्ही डॉक्टर जे संबंधित आहेत त्यांच्याशी वारंवार कॉन्टॅक्ट करूनसुद्धा या विषयावर काय होत नाही, त्यावेळी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय टोटल आम्ही तालुक्यातील जनतेस गरोगरीब जनतेसाठी घेतलेला आहे। त्यामुळे ह्यात कोणी बाकीचा विषय काढण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही टोटल राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।